भारतीय वंशाच्या अजय बंगा यांच्या हातामध्ये आता वर्ल्ड बँकिंगच्या चाव्या देण्यात येणार असून 2 जून पासून ते कार्यभार स्वीकारणार आहेत. भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष असतील. जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांचा कार्यकाळ 2 जून पासून सुरू होणार आहे. अजय बंगा यांच्या नियुक्तीनंतर जागतिक बँकेने एक निवेदन प्रसिद्ध केलं. संचालक मंडळ बंगा यांच्यासोबत जागतिक बँक समूह विकास प्रक्रियेवर काम करण्यास उत्सुक आहे. एप्रिलमध्ये झालेल्या या बैठकीत विकास प्रक्रियेवर एकमत झालं. याशिवाय विकसनशील देशांसमोरील कठीण विकास आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रयत्नांवर एकत्र काम करावं लागणार असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. इतिहास या गंभीर क्षणी जागतिक संस्थेचं नेतृत्व करण्यासाठी अमेरिका अजय बंगा यांना जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नामांकित करत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते. या जागतिक संस्थेचं नेतृत्व करण्यास बंगा हेच उत्तम व्यक्ती असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मास्टर कार्डचे माजी प्रमुख बंगा सध्या अटलांटिक मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतात. 2016 त्यांना पद्मश्रीनं सन्मानित केलं होतं. जागतिक बँकेच्या संचालक मंडळाच्या मान्यतेनं बंगा हे जगातले 2 सर्वोच्च वित्तीय संस्थांचे प्रमुख होणारे पहिले भारतीय अमेरिकन आणि अमेरिकन शीख बनतील. त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.